सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आपल्या घरासाठी, दुकानासाठी, व्यवसायासाठी, कॉलेजसाठी, संस्थेसाठी व कुठल्याही प्रकारच्या सुरक्षिततेसाठी अनुभवी व ट्रेन सिक्युरिटी मिळण्याचं आपल्या बुलढाणा शहरातील विश्वासाचे नाव राज सिक्युरिटी ट्रेड बुलढाणा। आमची वैशिष्ट्ये ट्रेन सिक्युरिटी गार्ड्स, बौद्धिक व शारीरिक कौशल्याने समृद्ध, प्रत्येक हालचालींवर करडी नजर, मितभाषी संभाषण कौशल्य, वेळोवेळी गार्ड्सना मार्गदर्शन, तेव्हा निश्चिंत व्हा आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आजच संपर्क करा राज सिक्युरिटी ट्रेड बुलढाणा। आमचा पत्ता एकता नगर बुलढाणा, संपर्क 8055803416 किंवा 7020220798। लाचखोरीत महसूल विभाग पोलीस विभागापेक्षाही पुढे आहे। पारंपरिक ठिकाणांवर महिन्यांचे हप्ते बांधलेले असल्याने तारीख आली की घरपोच हप्ता मिळून जातो। यामध्ये नेहमीच किरकोळ वसुलीवाले द्वारपाल दोषी ठरवून लाचखोरीच्या मायाजाळात अडकतात, परंतु महसूल आणि पोलीस खात्यातील महिन्याला रगड हप्ते वसुली करणारा मोठा मासा एसीबीच्या गळाला का लागत नाही। भाजपाच्या सत्ता काळात राज्यभर लाचखोरी वाढत नागरिक संताप व्यक्त करत आहेत। बुलढाणा जिल्ह्यात 2022-23 या वर्षात 12 लाचखोरांवर कारवाई करण्यात आली आहे। यात महसूल विभाग आघाडीवर असून पोलीस दल त्यांच्या पाठोपाठ कदमताल करताना दिसतायत। लाचखोरीत पोलीस आणि महसूल खात्यात जणू स्पर्धा सुरू असते। गेल्या वर्षी जिल्ह्यातील लाचखोरीच्या 8 प्रकरणांमध्ये महसूल विभाग पुढे होता, तर पोलीस विभाग त्यांच्या मागे। यावर्षी हे समीकरण पोलीस विभागात दिसलं नाही। केवळ एकाच पोलीस फसला असं असलं तरी लाचखोरांना कुठलाही फरक पडलेला नाही। नेहमीच चिरमिरी मागणारे छोटे मोठे गोतात येतात, मात्र छोटे मासे कारवाईपासून अलिप्तच राहतात असं चित्र दिसतंय। अलीकडे तर लाचखोरीचे स्वरूपही बदललं असून रोकडऐवजी चीज वस्तू मागितल्या जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत। शासकीय कामे करताना लोकसेवकांकडून जनसामान्यांची अडवणूक करून लाचेची मागणी करण्यात येते। सर्व शासकीय कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाहीत। यात महसूल विभाग आघाडीवर असून पोलीस दल त्यांच्या पाठोपाठ कदमताल करताना आढळून येतो। महसूल, शिक्षण, जिल्हा परिषद आणि नगरपालिका कार्यालयांची अवस्थाही वेगळी नसून लाच दिल्याशिवाय कुठलीच कामे होत नसल्याचा जनसामान्यांचा अनुभव आहे। सरकारी नोकरांना कामासाठी लाच देण्यात गैर नसून ही परंपराच आहे अशी विचित्र धारणा जनसामान्यांची झाली असल्यानं लाचखोरांचं बऱ्यापैकी फावतं। साध्या साध्या कामांसाठी जनसामान्यांची पिळवणूक करण्यात येते। लाचेचं स्वरूप बदललं, लाचखोरीत आता कमालीचा बदल झालाय। 5-50 रुपयांची खुशाली घेणारा सरकारी नोकर आता जनसामान्यांची अडवणूक करू लागलाय। कधी हातोहात काम करून देण्यासाठी, कधी चुकीचे आणि न होणारे काम करून आणण्यासाठी लाच दिली जाते। लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा धाक असल्यानं सहसा रोकड न स्वीकारता चीजवस्तू मागून घेणारे अधिकारीही कमी नाहीत। अगदी हातातील सोन्याची अंगठी, चेन, मोबाईल पासून ते टीव्ही, लॅपटॉप आणि बेडरूमला एसी बसून घेणाऱ्यापर्यंतच्या लाचेचे स्वरूप बदलले। महसूल विभागात तर वाळू माफियांकडून चारचाकी कार फॉरेन टूर करून घेणारे हे अधिकारी कर्मचारी आहेत। पोलीस महसूल खात्यात हप्तेखोरीचं प्रमाण वाढलंय। वाळू, अवैध गौण खनिजांचे उत्खनन, खडी मशीन, वीटभट्ट्या, रेशन दुकानदार आदींचे ठरलेले हप्ते आहेत। पोलीस खात्यामध्ये अवैध धंद्यांसाठी महिन्याच्या ठराविक तारखेला वाळू, अवैध प्रवासी वाहतूक, गुटखा, हातभट्टीची दारू, विदेशी दारूची तस्करी, सट्टा जुगाराचे अड्डे आदी पारंपरिक ठिकाणांवर महिन्यांचे हप्ते बांधलेले आहेत। तारीख आली की घरपोच हप्ता पोस्त केला जातो। नेहमीच द्वारपाल दोषी लाचखोरीच्या या मायाजाळात नेहमीच किरकोळ वसुलीवाला अडकतो। पोलीस खात्यात महिन्याला रगड हप्ते वसुली करणारा कधीच लाचलुचपतच्या हाती लागत नाही। लाचखोरांच्या लंकेचा द्वारपालाच्या हातात नेहमीच बेड्या पडतात। मोठे मासे मात्र सुखरूप राहतात। महसूल खात्यातही तसे असले तरी महसूल खात्यात पिढीजात पैसे घेण्याची प्रथा कधी बंद होईल हा एक प्रश्न आहे। सन 2022 बुलढाणा एसीबीनं 8, तर 2023 आतापर्यंत 11 कारवाई केल्यात। एक कारवाई अकोला येथील करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील कारवाईत महसूल विभागातील कराळे, उबरहंडे, पावनमोरे, वाकोडे यांचा समावेश आहे। डोणे कृषी, पवार आणि रिंढे, काकडे जिल्हा परिषद, मानकर पोलीस विभाग, घट्टे भूमी अभिलेख, सोनवणे शिक्षण विभाग या लाचखोरांचा समावेश आहे। प्रत्येक क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात लाचखोरी दिसत असून लाच देऊन नियमबाह्य कामे करण्यासाठी अधिकारी कचरत नाही। विभाग कोणताही असो, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी लाचखोरांवर कडक कारवाई होणं आवश्यक आहे, जेणेकरून अन्य अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेण्याचं धाडस करणार नाही। परंतु आपल्याकडे उलट चित्र आहे। लाच प्रकरणात अटक होऊनही लाचखोरांना सेवेतून बडतर्फ करणं दुसरीच गोष्ट।
संबंधित प्राधिकृत किंवा सक्षम अधिकारी लाचखोराला निलंबित करण्याचं धाडसही दाखवत नाही. उजळ मात्यानं लाचखोर फिरत असतात. लाचखोरांना शिक्षा होण्याचं प्रमाणही वाढत नाही. त्यात ज्यांना शिक्षा झाली अशांना सेवेतून बडतर्फ करण्यामध्ये ही वरिष्ठ पातळीवरून चालढकल होत असल्याचं दिसतंय. संबंधित विभागाकडे बडतर्फीचे प्रस्ताव पाठवले जातात, मात्र येथेही लेट लतीफ सरकारी कारभाराचा प्रत्यय येतो. शिक्षा झाल्यानंतर तात्काळ बडतर्फ करण्यात येत नाही, बडतर्फीची प्रकरणे प्रलंबित राहतात. सिटी न्यूज बुलढाणा.